विनय 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 सर सभा मध्ये एक चर्चा सुरू आहे की मराठवाड्यात एक बड़ा नेता भाजपच्या पक्षात प्रवेश करेल, भाजपमध्ये प्रवेश करेल, संभाव्य कोण उमेदवार, संभाव्य तो नेता कोण असेल, तो नेता तुम्हाला भेटला देखील असेल, कोण आहे ते म्हणजे सांगा ना मला प्रश्न पडला की हा नेमका नेता कोण आहे, जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही, असा हा नेमका नेता कोण आहे? जेव्हा जेव्हा कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे पाहिले, मागच्या वेळेला तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला, आज देखील तुम्ही येणार आहात, अशी चर्चा होती की मराठवाड्यामध्ये एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे, तुमच्याशी संपर्क देखील झाला आहे, त्यांच्या जवळ पक्षप्रवेश तो रेकॉर्डला तो मुहूर्त तुम्ही नेमका कधी काढणार? असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे, याच्या व्यतिरिक्त आज दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही, आणि टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय, असं आहे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेव ऑपरेशन नाही, त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही, त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही, अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ, जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा भला बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो, हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही है, अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे। निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात, काही कमी अधिक भूकंप होतच असतात, आज तरी असं कोणी नाही, किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्यात उभे करताय टू बी फेअर टू देम त्यांच्यापैकी कोणी नाही, खरं तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांवर आमचं अडलेलं आहे, काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात, कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते, तर त्या हिशोबाने, पण मला असं वाटतं की मी आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या, कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल, त्यामुळे फार अडलाय अशी परिस्थिती नाहीये, थोडस अडलाय, एक दोन दिवसात कौन अमित देशमुख कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है, उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है, मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तभी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है। सूरज पिछले चार महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी, लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है, इसको कैसे देखते हैं? चार महीने फिर बैठक देखिए, चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडिया अलायंस हो, ये फ्रेंडली फाइट ही है, ये सब फ्रेंड करके बैठते हैं, एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं, इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है चार महीने से, महाविकास आघाड़ी असो कि इंडी अलायंस असो ही फ्रेंडली फाइटच है, गेले चार महीने तुम्ही बघताय हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाइट करून वापस जातात, तर मी फ्रेंडली फाइट असते त्यांची सांगितलं। त्या जिल्ह्यात तुम्हाला पक्ष प्रवेश होतोय लातूरमध्ये, पाटीलच्या काही काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता, कुठतरी पक्ष नेतृत्वाचा नियंत्रण कमी पडतंय, कारण की आज सुद्धा रमेश कराड या ठिकाणी उपस्थित नाहीत, जिल्ह्यात एक मोठा पक्ष प्रवेश होत असताना एक आमदार उपस्थित नाही, रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या, आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाहीये, कोणाला काही काम असतात, काही अडचणी असतात, त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही, इथे कुठलाही संघर्ष नाही, भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात, पण
सगळे एकत्रितपणे काम करतात आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आले आहेत, विठुरी जी पण आले आहेत, एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार. मनसे मनसे संदर्भात काय भूमिका या लोकसभा निवडणुकीत घेतली जाणार आहे का? बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलीही दुमत नाही आहे. शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात. मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही. बोल दिया भैया, क्यों क्यों बेचारे अंबादास दानवे जी को विपक्ष के नेता है, क्यों उनको इतना परेशान कर रहे हो आप? चलो धन्यवाद.